भगवा वादळ मुंबईच्या दिशेने पुढे सरकत असून पुण्यामध्ये मराठा कार्यकर्ते या पायी दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत. माझ्या मागची ही जर दृश्य तुम्ही बघितलात ही पुण्यातली दृश्य आहेत. अंधार दाटून आलेला आहे मात्र तरी सुद्धा कार्यकर्त्यांचा उत्साह इथे कमी झालेला दिसत नाहीये. मनोज जरांगे पाटील थोड्याच वेळात इथे दाखल होत आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी इथे कार्यकर्त्यांची तुडुंब गर्दी झालेली आहे. पुण्यामधली ही दृश्य मनोज जरांगे पाटील यांचा ताफा यांची पायी दिंडी सध्या लोणावळ्याकडे कूच करते. आज लोणावळ्यामध्ये त्यांचा मुक्काम असेल आणि तत्पूर्वी किती मोठी गर्दी त्यांच्या स्वागतासाठी झालेली आहे ती आपण बघतोय. इकडे हे भगवा वादळ मुंबईमध्ये आता 2 दिवसांनी धडकणार आहे. दरम्यान या दिंडीच्या भूमिका संदर्भात उच्च न्यायालयाने मनोज जरांगेंना नोटीस पाठवली आहे. तसंच मुंबईमध्ये आंदोलनादरम्यान जनजीवन विस्कळीत होणार नाही याची जबाबदारी सरकारची असल्याचं कोर्ट म्हणत आहे. मराठा आंदोलनाबाबतच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान कोर्टाने सरकारला या संदर्भात निर्देश दिलेले आहेत. दरम्यान सदावर्तेंच्या याचिकेवरील सुनावणी 2 आठवड्यांसाठी तहकूब करण्यात आली आहे. तिकडे लोणावळ्यामध्ये जरांगे मुक्काम करणार आहेत. त्यानंतर उद्या नवी मुंबईमध्ये म्हणजेच मुंबईच्या वेशीवर हे वादळ धडकणार असून याकरता इथल्या वाहतुकीतही बदल करण्यात आलेले आहेत. आणि आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत. ज्ञानेश्वर, मनोज जरांगे पाटील यांची ही पायी दिंडी कुठपर्यंत पोहोचली? जरांगे कुठवर पोहोचलेले आहेत? नम्रता, आत्ता शिवाजीनगर परिसरातल्या संचेती रुग्णालयाच्या पुलावर हा सगळा मराठ्यांचा महामोर्चा येऊन धडकलेला आहे. पुण्यातल्या मध्यवर्ती भागात ही सगळी गर्दी आपण दृश्यांमधून बघतोय. आज प्रत्येक जण आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात जरांगेंचं हे महामोर्चाचं स्वरूप चित्रित करण्यासाठी म्हणून फोटो काढण्यासाठी व्हिडिओ काढण्यासाठी प्रत्येक जण मोबाईल हात वर उंचावून प्रयत्न करतोय हा क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी. आज महत्वाची गोष्ट ही आहे की मराठवाड्यातून गोदापट्ट्यातून समर्थकांसह जरांगे पाटील पुण्याकडे येत होते. आजच्या दिवशी सातारा, सोलापूर, कोल्हापूर हा जो पश्चिम महाराष्ट्रातला सगळा भाग आहे या भागातून मोठ्या संख्येनं पश्चिम महाराष्ट्रातले जे जरांगे समर्थक आहेत ते आज पुण्यात या महामोर्चात सहभागी झाले जे मुंबईपर्यंत जाणार आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज संख्या जी आहे, जी गर्दी जी आहे ती वाढलेली आहे आणि असाच सगळा गर्दीचा हा सगळा जो महामोर्चाचा ताफा आहे हा मुंबईमध्ये आंदोलनाच्या साठी म्हणून जरांगे पाटील घेऊन पुढे जाताना आपण बघतो. सध्या शिवाजीनगर परिसरातली ही सगळी जी दृश्य, रस्त्यावर अगदी पाय ठेवायलाही जागा नाही असं सगळं चित्र आहे. क्रेन आहे, या क्रेनच्या माध्यमातून भला मोठा फुलांचा हार स्वागतासाठी जरांगेंसाठी या ठिकाणी जरांगे समर्थकांकडून या स्वागताचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपण जर बघितलं असेल जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत संपूर्ण रस्ता आपण जर बघितलं तर हा पूल आहे जो संचेती रुग्णालयाच्या या चौकाच्या ठिकाणी येऊन थांबतो. खाली एक जाण्यासाठीचा रस्ता, आणखी एक मध्ये छोटा रस्ता जो छोट्या वाहनांसाठी आहे. म्हणजे जवळपास 3 ते 4 पदरी हा रस्ता आपल्याला कल्पना आहे. जवळपास 30 फूट आडवं अंतर आणि मागे काही किलोमीटर अशीच परिस्थिती, पुढे काही किलोमीटर अशीच परिस्थिती रस्त्यावरून. ज्ञानेश्वर, एक मोठा हार सुद्धा आपल्याला इथे दिसतोय. मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी तयार झालेला आहे आणि मला वाटतं क्रेनच्या सहाय्याने हा हार या ठिकाणी तयार दिसतोय आपल्याला. शहा इथे तोबा झालेली आहे. मुंगी शिरायला सुद्धा जागा नसेल एवढी गर्दी दिसतेय. ज्ञानेश्वर, समर्थन देण्यासाठी पाहावं लागणार आहे. पुण्यात जर अशा पद्धतीनं गर्दीनं विक्रम तोडला असेल तर मुंबईत नेमकी काय परिस्थिती निर्माण होते आणि हाच सगळ्यांना मोठा प्रश्न पडलाय की आज पुण्यात एवढ्या संख्येनं लोक रस्त्यावर आलेले आहेत. आणखी पिंपरी चिंचवडला जायचं आहे आणि पिंपरी चिंचवडला जर जायचं असेल तर तिथल्या समर्थकांची जी गर्दी आहे ती आपल्याला या सगळ्या गर्दीतून पुढे वाट काढत असताना त्याचं स्वरूप काय असेल, किती मोठ्या संख्येनं ही गर्दी असेल अशा पद्धतीचं सगळं चित्र आहे. अगदी पुढे कितीही आपण चालत राहिलो तर अशाच पद्धतीची गर्दी पुढे देखील वेगवेगळ्या चौकांमध्ये स्वागतासाठी. आता संचेती रुग्णालयापासून शिवाजीनगरच्या परिसरातून आता विद्यापीठ रोडनं ही सगळी जी महामोर्चाची गर्दी आहे ती पुढे सरकेल आणि पिंपरी चिंचवडच्या दिशेनं पुढे मार्गस्थ होईल.
तिकडे देखील चौका चौकात स्वागतासाठी मोठी गर्दी या मोर्चात बघायला मिळते. आपण जर बघितलं असेल सकाळपासून अपंग असतील ते देखील समर्थन देण्यासाठी इथे आले, मुस्लिम समाजाचे लोक जरांगेंना समर्थन देण्यासाठी आले, वेगवेगळ्या समाजाचे लोक जरांगेंना समर्थन देण्यासाठी. इतकंच नाही तर पुण्यात स्पर्धा परीक्षा अभ्यास करणारे मोठ्या संख्येनं विद्यार्थी असतात, ते देखील आज या मोर्चामध्ये आपल्याला खाली या गर्दीमध्ये दिसत आहेत, जे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून येतात. आणि याच वेगवेगळ्या भागातून येणारी ही सगळी गर्दी आज अभ्यास करणारे हे जे सगळे विद्यार्थी आहेत ते रस्त्यावर उतरले जरांगेंना समर्थन देण्यासाठी. वेगवेगळ्या टप्प्यातले जे लोक आहेत, वेगवेगळ्या समूहातले जे लोक आहेत, वेगवेगळ्या भागातले जे लोक आहेत ते आज पुण्यात एकत्र या गर्दीच्या रूपाने आपल्याला बघायला मिळतात. नम्रता, गणेशोत्सवातला रूप तुम्हाला रस्त्यांवरचं आठवत असेल, त्याच्याही पेक्षा जास्त मोठ्या संख्येनं पुणेकर आज, आणि पुणेकरच नाही राज्यातल्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या तालुक्यातून आलेले लोक आपल्याला या गर्दीत जरांगेंच्या समर्थनासाठी एकत्र आल्याचं बघायला मिळतंय. नम्रता, अगदी ज्ञानेश्वर, जरांगेंच्या स्वागतासाठी प्रत्येक जण सरसावलेला दिसतोय इथे आणि मोठ्या संख्येनं गर्दी झालेली आहे.